येत्या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात मान्सूनच्या परतीचा प्रवासाला सुरुवात होणार आहे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील परिस्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. सध्या राज्यात तुरळक ठिकाणी पडणारा पाऊस हा परतीच्या पावसाचं लक्षण आहे असं सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्गात गडगडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. गेले काही दिवस सातत्यानं कोसळणाऱ्या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला, मात्र बळीराजाची झोप उडाली आहे. कारण तयार झालेली आणि कापणीला आलेली भात शेती या पावसामुळे धोक्यात आली आहे. बारामतीत कऱ्हा नदीच्या पुलावरून कार वाहून गेली. पुण्याच्या बारामती तालुक्यातील कऱ्हाटी गावामध्ये ही घटना घडली आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे कऱ्हा नदीची पाणी पातळी वाढली आणि याच कऱ्हा नदीच्या पुलावरून डॉक्टर बारवकर कार घेऊन जात होते, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची कार वाहून गेली. सुदैवानं पाण्याचा वेग वाढतच असल्याचं लक्षात येताच डॉक्टर बारवकरांनी गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवला. परतीच्या पावसानं पुन्हा एकदा मनमाड शहर आणि परिसरात हजेरी लावलेली आहे. सततच्या पावसानं आधीच पिकांचं नुकसान झालंय, त्यात पुन्हा पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं काढणी करून शेतात ठेवलेल्या पिकांनाही फटका बसलाय. आता या ठिकाणी थांबरे बाबा पावसा अशी केविलवाणी विनवणी, पावसाला करण्याची वेळ या बळीराजावर आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला, यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं, त्यातून वाट काढणं वाहन चालकांना कठीण झालं. अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे सर्वत्र काळोख पसरला होता. कोल्हापूरमध्ये करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. निर्गभाण आणि साडे परिसरामध्ये ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बेंध ओढ्यातून वाहणारं पाणीही शेतात शिरलं आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि आकोट परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शहानूर गावामध्ये जोरदार पावसामुळे गावात पूर परिस्थिती आहे. शेतीचंही प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसोबतच तेल्हारा तालुक्यातल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. पावसाचं पाणी शेतात साचल्यामुळे पीक सडण्याची भीती बळीराजाला आहे. हिंगोलीत गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. काढणीला आलेलं सोयाबीन भुईसपाट झालेलं आहे. घोटादेवी परिसरात अनेक पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे सोयाबीन कापूस हळद झेंडू पिकाचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे. ठाण्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. दुपारपासून उसंत घेतलेल्या पावसानं ठाण्याला झोडपून काढलं. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली. मुंबईच्या पूर्व उपनगरात परतीचा पाऊस बरसलाय. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि त्यात हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र कुठेही पाणी साचलेलं नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे